नमस्कार, मी पूर्वा खालगावकर। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरोधात उमेदवार उभे करणार माजी खासदार निलेश राणे यांचं प्रतिपादन। ई पीक पाहणीमध्ये रत्नागिरी जिल्हा कोकणात अव्वल क्रमांकावर, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची ग्वाही। आणि रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध निलेश राणे पॅनलमध्ये सामना रंगण्याची निर्माण झाली शक्यता। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत डॉ. चोरगे यांच्या सर्वपक्षीय सहकार पॅनल विरोधात आपण उमेदवार उभे करणार असल्याची माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे। आणि या निवडणुकीला आज चोरगे साहेबांचा स्वभाव, जशी बँक हाताळली गेली कर्मचारी त्रस्त आहे। अनेक संस्था ज्यांना मतदानाच्या अधिकारापासून लांब ठेवण्यात आलं, एवढंच कारण की हे आपले मतदार वाटत नाही म्हणून लांब ठेवण्यात आलं। अपात्र आणि म्हणून ते ना मतदारांच्या यादीत नाही, हे काय मनमानी नाही, काय चाललंय? अहो, मतदार कमी करण्यात आले कारण का हा आपला मतदार वाटत नाही, एवढी घमेंड। आणि म्हणून ना इलाजाने आम्हाला या निवडणुकीमध्ये उतरावं लागलं। योग्य उमेदवार आता 2 दिवस फॉर्म भरायचे अजून शिल्लक आहे, 25 तारखेला छाननी होणार आहे, ती झाल्यानंतर एकंदरीत सगळं चित्र आपल्या समोर येईलच। आमचे अनेक सहकारी या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत, जे योग्य असतील। निलेश राणेला नेता नाही म्हणला तरी चालेल, पण जे वर्षानुवर्ष पारंपरिक जिल्हा बँकेला आपली घरची बँक समजत आहे ती हाणून पाडायची आता वेळ आलेली आहे। आणि म्हणून आमच्यासारखी ही सगळी मंडळी, पक्ष वगैरे नाही कारण का त्यांनी तर सर्व पक्षीय केलं, पण योग्यतेनुसार की हा योग्य वाटतोय, हा कधी बँक स्वतःसाठी वापरणार नाही अशा माणसाच्या उभे राहण्याचं काम आम्ही करू। आणि उमेदवार सहकार पॅनलच्या समोर निवडून आणू पैकीच्या पैकी, एवढी तयारी आहे। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निलेश राणे यांनी विद्यमान चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या कारभारावर कडक शब्दात टीका केली। माहिती कशी काढायची कारण का जिल्हा बँक ही माहितीच्या अधिकाराच्या बाहेर आहे। मनमानी कारभार, मनाला वाटेल तसा कारभार, मला वाटेल मी ह्यालाच लोन देणार, समोरचा आला मला आवडला नाही मी नाही देणार, ह्या वागणुकीमध्ये आज जिल्हा बँक अडकलेली आहे। जो माझ्याजवळचा तोच संचालक होणार, जो माझ्याजवळचा त्यालाच कर्ज मिळणार। आम्ही राष्ट्रवादीचे तर साखर कारखान्याला सर्वात जास्त लोन जाणार। तुम्हाला आकडा सांगतो, जवळपास साखर कारखान्यांना 338 करोड रुपये दिलेले कर्ज, त्याच्यापैकी 269 कोटी रुपये येणं अजून बाकी आहे। आणि हे सांगतात आम्ही 0 NPA मध्ये आहोत,
शून्य एनपीए मध्ये मी स्वतः फायनान्सचा स्टुडंट आहे. शून्य एनपीए जिथे होतं तिथे मला माझ्यासारख्या विद्यार्थ्याला मला डाऊट होतो. म्हणजे तुम्ही फक्त मोठ्या कारखानदारांनाच फक्त कर्ज दिलेलं आहे, छोटा शेतकरी त्या ह्याच्यामध्ये बसत नाही आणि म्हणून तुमचं 0% एनपीए आलेलं आहे. कारण का तुम्ही छोट्या शेतकऱ्याला तुम्ही दखल देखील त्याची घेतलेली नाही. तुम्ही तालुक्यामध्ये कुठला शेतकरी समाधानी आहे मला दाखवा. डॉक्टर चोरगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या चार पक्षांनी एकत्र येऊन सहकार पॅनलची स्थापना करीत सर्वांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे मैदानात उतरले असल्यानं या निवडणुकीत आता रंगत आली असून सहकार पॅनल विरुद्ध निलेश राणे पॅनल अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन डॉक्टर चोरगे यांच्यासह जिल्हा बँकेच्या कारभारावर जबरदस्त प्रहार केला. चक्रीवादळ आलं, परतीचा पाऊस आला कोकणावर, रत्नागिरी जिल्ह्याचं म्हणतो मी, अनेक संकट आली, जिल्हा बँक कुठे दिसली नाही. कोणासाठी आहे ती रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे की चोरगे डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक आहे? चोरगे साहेबांनी मनाला वाटेल तशी ती बँक चालवली, मला वाईट वाटतं. आणि म्हणून अनेक लोकांशी मी तेव्हा संपर्कात आलो आणि त्यांना एवढंच सांगितलं की निलेश राणेंचं पॅनल वगैरे असं काही नाही. तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही योग्य आहात, तुम्ही पात्रतेमध्ये आहात, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, तुम्हाला निवडून आणू या सहकार पॅनलच्या विरोधात. ही हुकुमशाही आहे, हुकुमशाही रत्नागिरीमध्ये नाही चालणार. आम्ही मोठमोठ्यांना नाही जुमानलं तर हे तर फार लहान विषय आहे. हा सहकार पॅनलला हरवण्यासाठी हा विषय मी हाती घेतलेला नाही. हा जिल्हा जो हा जिल्हा बँकेचा विषय जो इतर जिल्ह्यांसाठी जास्त फायदेशीर ठरतोय तो माझ्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरावा ह्याच्यासाठीही धडपड आहे. माझं वैयक्तिक, मी कुठे संचालक म्हणून जाणार नाही आयुष्यात, मला कधी चेअरमॅन व्हायचं नाही, पण मी अंकुश ठेवणार. कोणालाही रत्नागिरीचा पैसा स्वतःचा माल असल्यासारखा वाटता कामा नये. सहज ते असे बोलले की बिनविरोधच होणार, कशाला विकत घेतलाय का रत्नागिरी जिल्हा? चोरगे साहेबांसमोर जे उमेदवार असतील ते 100% निवडून येतील ही आज मला खात्री आहे. कारण का एवढं मोठं अंडरकरंट आताच्या संचालक बॉडीच्या विरोधात झालेलं आहे, दखलच द्यायची नाही, कधी जायचंच नाही, विचारायचंच नाही. आमचाच माल जिल्हा बँक म्हणजे कर्मचारी वैतागलेत. मी तुम्हाला सांगतो, उद्या जर हे सहकार पॅनल पडेल, जेव्हा पडेल, ते पडणारच आहे, तर मिरवणूक हे आतमधले कर्मचारीच काढतील जिल्हा ह्या पॅनलच्या विरोधात, चोरगेंच्या पॅनलच्या विरोधात. अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा सगळा अभ्यास केल्यानंतर मी आपल्यासमोर बसलेलो आहे. आमचे सगळे उमेदवार ज्यांना ज्यांना आम्ही पाठिंबा देतोय ते विजयी होतील याची मला मनामध्ये खात्री आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी डॉक्टर तानाजीराव चोरगे काय म्हणाले ते ऐकूया. आम्ही ज्यावेळी मरणार त्यावेळी
पुढच्या सोडणार आहे. आता जन्मसिद्ध हक्क नाही, कोण आणायला तयार नाही. 80 वर्ष झाली तरी पाहिजेच होतो. लोकशाही आहे, कोण आता अपक्ष उभा राहील, कोण काय उभा राहील. फक्त एक तुम्ही याच्यामध्ये टाका चौकटीत की ज्यावेळी एखाद्या उभा राहील त्यावेळी जो कुणाचा पक्षाचा असेल त्याने ताबडतोब डिक्लेअर करायचं ह्या माणसाचे आपल्या संबंध पक्षाचे नाही. साहेबांचं काय की आपण सगळ्यांनी म्हणून एक पॅनल केल्यामुळं हे सर्व पक्षीय पॅनल आलं. त्यामुळे आता काय बाकीचं बोलायचं काय कारण. आरपीआयने भरला तर फॉर्म आता त्यांचा प्रश्न आहे. कोणी बोलू शकतो आता कोणी बोल. बघा ह्या चार पक्षाच्या व्यतिरिक्त आम्ही कुणाला काय बोलू शकतो कारण ते आपल्या बसले. आता ह्या चार पक्षांमध्ये जर कोणी आमच्यातला कोण तर आम्ही त्याला पहिले विनंती करू, त्यानंतर जर मागे घेतले नाही तर त्याला आम्ही डिक्लेअर करू आम्ही पेपरमध्ये. याचा आणि पक्षाचा काही संबंध नाही. पुन्हा चेअरमन डॉक्टर तानाजीराव सोरगेज असतील. मीच असणार. पटोरे साहेब आता आपण दोन नावात तुमचे फक्त भाजपला 21 मध्ये दोन आपण समाधानी आहात त्या सगळ्याचं. मुळात सांगितलं की सहकारात राजकारण आणायचं नाही असा स्थायी भाव आहे. आणि याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे यापूर्वीच्या संचालक मंडळात आम्ही दोन जण होतो त्या दोघांनाही संधी मिळाली. भविष्यामध्ये अधिक लोकांनी काम केलं, कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने काम केलं की त्यांनाही संधी मिळेल. आत्ताच्या स्थितीत हे जे काही झालेलं आहे याबाबत आम्ही पूर्ण समाधानी आहोत. आपण योग्य त्या नेत्यांजवळ चर्चा करून आणि निर्णय घेतला. याला उत्तर म्हणून माजी खासदार निलेश राणे यांनी काय टीका केली तेही पाहूया. ते जिल्हाध्यक्ष आहेत, ते परस्पर निर्णय घेऊ शकतात. जिल्हा अध्यक्षांकडे काही अधिकार असतात डायरेक्ट घेण्यासाठी. मग म्हणून मी तुम्हाला काय बोलतो, सुरुवातीलाच आपल्याला मी जे सांगितलं मला हे मान्य नाही. मी काय मान्य केलं आहे का? नाही. म्हणून तर मैदानात उतरलो. पटवर्धन साहेब साधे आहे, त्यांना सांगितलं आपण हे सगळं करू, कोण आपल्याला काय डिस्टर्ब करणार नाही. चोरगे साहेबांना काय पाहिजे असतं, बिनविरोध झाली पाहिजे. ते मैदानात उतरले की घाबरतात. मी म्हणून आपल्याला म्हटलं त्यांनी जो डिसिजन घेतला एक जिल्हाध्यक्ष म्हणून ते घेऊ शकतात. त्यांना प्रोटोकॉल ह्या विषयामध्ये तरी असलाच प्रोटोकॉल नाही. आता आपण सर्वच्या सर्व उमेदवार उभे करून मुकाबला करणार बोल काय असेल तुमची रणनीती हेच विषय आता आपण बोलू. सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचणं जिल्हा बँक ही खरोखर रत्नागिरीच्या विकासासाठी ती वापरण्यात यावी, त्याची जे काय पुढची वाटचाल असावी ती रत्नागिरीच्या दिशेने असावी, साखर कारखान्याच्या दिशेने नाही. किंवा ठराविक कुटुंबाच्या किंवा ठराविक एका माझ्या मित्रमंडळीच्या मर्यादेत राहता कामा नाही जिल्हा बँक. कारण का आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँक चालवलेली आहे, आम्हाला माहिती आहे जिल्हा बँक काय करू शकते, किती योजना असतात शेतकऱ्यांच्या, किती दूध संघासाठी, महिलांसाठी, अहो किती योजना आहेत. अहो आम्ही जिल्हा बँकेचा संदर्भ पण कुठे ऐकत नाही रत्नागिरीच्या. जवळपास 16 जे काय आज संचालक बोर्ड आज जे आहेत ना, ज्यांना तिकीटं दिली आहेत या सहकार पॅनलमध्ये, ते वर्षानुवर्ष तेच आहेत. मग त्यांना जाब विचारायला नको की तुम्ही केलं काय इतके वर्ष, काय मनमानी चालली आहे काय. ई पीक पाहणीमध्ये रत्नागिरी जिल्हा कोकणात अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यात प्रथम आला नेमका काय विषय सविस्तरपणे सांगा. कोकण विभागात ई पीक पाहणीमध्ये आपले 94,047 खातेदारांनी स्वतःची पीक पाहणीची नोंदणी केलेली आहे. शासनाचा जो 30 जुलै 2021 शासन निर्णय होता, जिल्ह्यात ई पीक पाहणी स्वतः शेतकऱ्याने आपल्या शेतात जाऊन त्या ॲपचा उपयोग करून स्वतःच्या शेतात काय पीक आहे त्याची नोंदणी करणे अपेक्षित होते. आणि त्यात सगळ्याच प्रशासनाने गावस्तरापर्यंत ती माहिती लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्याचा परिणाम म्हणून आज ई पीक पाणीमध्ये 94,047 शेतकऱ्यांनी खातेदारांनी त्याचा फायदा घेतला आहे आणि 87,000 खातेदारांनी त्या ॲपचा वापर केलेला आहे. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी ई पीक पाहणी, 7/12 संगणकीकरण, मनरेगा यासारख्या विषयांची सविस्तर माहिती दिली. 7/12 मोफत जो आपण वाटत करणार तो नेमका कन्सेप्ट काय आपला. 7/12 आपण डिजिटाईज 7/12 जो कन्सेप्ट होता सगळे 7/12 आपण डिजिटाईज केले.
त्याचं एक आपण करेक्शन्स पण करून घेतले आणि करेक्शन करून केल्यानंतर शेतकऱ्यांना जे शेतकरी ज्यांना सातबारा हवा आहे त्यांना आपण मुक्त सातबाराचे प्रिंटआउट डिजिटल सातबाराचे प्रिंटआउट पहिल्या हप्त्यात देतो आहे. त्याच्यात आत्तापर्यंत आपण 20 लाख खातेदारांपैकी 30,000 ना 16,000 खातेदारांना आपण डिजिटल सातबाराचे प्रिंटआउट आपण दिलेले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळला नसल्यानं नागरिकांनी नेहमीच योग्य ती खबरदारी घेणं काळाची गरज आहे असंही डॉ. बी. एन. पाटील पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रभाव कमी झालाय, लसीकरणाचा आपण प्रयोग वाढवला, वेग वाढवला. नेमकं आपण लसीकरणाचा आकडा किती आहे जिल्ह्यामध्ये? टोटल लसीकरणाचा आतापर्यंत 12,60,031 आपण पहिला आणि दुसरा डोस मिळून पूर्ण लसीकरण आतापर्यंत झालेलं आहे. त्यात पहिल्या डोसवाले 886,758 लोक म्हणजे 81.96% पहिला डोस दिलेला आहे आणि दुसरा डोसचा आहे ते 373,273 लोकांना आपण दुसरा डोस दिलेला आहे. आता जे मिशन कवच कुंडल 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या इथं चालू होतं, त्यात फर्स्ट डोस आपण 61,450 लोकांना दिलेला आहे आणि सेकंड डोस 19,156 लोकांना. असे आपण 80,606 लोक या मिशन कालावधीत वॅक्सिनेशन पूर्ण केलेलं आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झालेला आहे, नेमका प्रशासनाने काय उपाययोजना केली की ज्याने जेवढं प्रभाव कमी झाला जिल्ह्यामध्ये? म्हणजे आपली जी स्ट्रॅटेजी होती सुरुवातीपासूनच की ट्रिपल टी जी त्रिसूत्री की लवकरात लवकर रुग्णाचा शोध घेणे, त्याला त्याच्या आजाराच्या गांभीर्यानुसार आयसोलेट करणे आणि त्याच्यावर तत्काळ उपाययोजना करणे, त्याच्यामुळे जो कोरोनाची जी साखळी होती ती तोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत, प्रशासन यशस्वी झालो आहे आणि मुख्य जबाबदारी होती ती मीडियाची सुद्धा येते. सर्व प्रकारच्या मीडियाने लोकांना चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स केलं की बाबा आता कोरोनाच्या चाचणीला घाबरू नका. पूर्वी जी कोरोना चाचणी करून भीती होती ती भीती आपल्या माध्यमाद्वारे लोकांमधली जी भीती कमी करण्यात प्रशासन यशस्वी झालं आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकांनी चाचणीला प्रतिसाद दिला, वॅक्सिनेशनला प्रतिसाद दिला आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपली जी कोविडची जे प्रादुर्भाव आहे जिल्ह्यातला तो बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. पण अजूनही कोरोना संपलेला नाही आहे, त्यामुळे मी आपल्यामार्फत सर्व रत्नागिरीवासियांना हीच विनंती करेल, आव्हानही करेल की अजूनही थोडी जरी शंका वाटली तरी स्वतःहून चाचणी करून घ्या, वॅक्सिनेशन करून घ्या, गर्दीत जाणे टाळा. गर्दीत जेव्हाही जाणं आवश्यक असेल तेव्हा जे आपली कोरोनाचं ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, गर्दीत न जाणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे याचा पालन करा, म्हणजे तिसऱ्या लाटेपासून आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याला चांगल्या प्रकारे बचाव करता येईल. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित होते. उद्यमनगर येथील महिला रुग्णालयासमोरील रखडलेले क्वार्टर्सचे काम आणि सांडपाणी निचरा प्रकल्पावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असं सांगितलं आणि 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. अपूर्ण काम आणि सांडपाणी निचरा प्रकल्पाची आपण आता आपण गंभीर दखल घेतली, नेमका आपण हा प्रश्न कसा मार्गी लावणार? एक तर ते आपण जे बांधकाम आहेत क्वार्टर्सचे, रेसिडेन्शियल क्वार्टर्सचे, त्याचे एक मी ॲडिशनल कलेक्टर साहेबांना सांगितलं की त्या जे त्याच्यात जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांची एक वैयक्तिक बैठक घेऊन त्याचा पाठपुरा आम्ही करून घेऊ आणि दुसरी सांडपाण्याचं जे तक्रार आहे की महिला रुग्णालयातलं जे सांडपाणी आहे त्याच्यावर सुव्यवस्थित प्रक्रिया होत नाही आहे, खर्च करून नेमका सांडपाणी योजना काय होती आणि प्रत्येक यंत्रणेवर किती खर्च झाला आहे आणि ती अपूर्ण असेल तर ती पूर्ण कधीपर्यंत करून घेता येईल ह्या रेफरन्सचं एक त्यांच्या अध्यक्षतेखाली मी कमिटी बनवलेली आहे. ती कमिटी 1 महिन्याच्या आत तपासणी करून अहवाल सादर करेल, त्यानुसार पुढील कारवाई करू. अपेक्षा हॉस्पिटलची चौकशी लावलं होतं काय झालं तसं? अपेक्षा हॉस्पिटलचा अहवाल आला आहे असं मला समजलं, मी अजून पाहिलेलं नाही आहे. माझ्याकडे आता अहवाल आला की मी आपल्याला डिटेल्स शेअर करू. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी थेट संवाद साधला. किती कार्यशाळा घेतल्यात? आतापर्यंत 9 कार्यशाळा आपण घेतल्यात. वळके, मोरवणे, नवशी, कोण, पावसू, तळे, वेरळ, कुंबळे, देवाचे गोठणे,
देवडे एवढ्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात ॲटलिस्ट दोन दोन तरी आपल्या कार्यशाळा झालेल्या आहेत आणि याचा परिणाम आता आपल्याला जाणवायला लागला आहे. लोकांना योजनांची माहिती झाली आणि त्यामुळे हे लोक योजनेत सहभागी होण्यासाठी म्हणजे तयार होत आहेत. आणि या योजनेचं आता विशिष्ट असं की एक ही सगळी आता ॲप बेस्ड ऑनलाईन योजना झाली आहे, त्यामुळे लोकांचा बेनिफिट जो आहे, जो त्यांना आपण एकदा लेबर म्हणून त्यांची नोंदणी झाली आणि कामाचं एकदा सर्टिफिकेशन झालं की त्यांच्या खात्यात तो 8 दिवसात पैसा जमा होतो. रत्नागिरी शहर वगळता जिल्ह्यात कुठे हेल्मेट सक्ती नाहीत, आपण जिल्ह्याचे कॅप्टन आहात, सर्वांची अशी आपल्याकडे मागणी आहे की किमान रत्नागिरी शहराची तूर्त तरी हेल्मेट सक्ती स्थगित करावी किंवा रद्द करावी, कसे पाहता आपण या विषयाकडे? हेल्मेट ही आपण कुठल्याही आपली एक मानसिकता असते की कुठलाही नियम आला की त्याला विरोध करायचा, पण कुठलाही नियम असो कुठलीही जी सूचना असते ती आरोग्याच्या दृष्टीने किंवा लोकांच्या हितासाठीच असते. त्याच्यात आपण सर्वत रत्नागिरीची जर आपण ट्रॅफिक पाहिली किंवा वाढतं पॉप्युलेशन पाहिलं, आता सणासुदीचे काळ आले, वाढती वाहतूक आहे, त्यामुळे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट ही योग्यच आहे असं मला वाटते. पण आपला आग्रह आहे तरी मी त्यांना ट्रॅफिक विभागाला सूचना देऊन बघेल की बाबा अजून तरी तुम्हाला खात्री असेल की आता लोकांची सुरक्षता अबाधित आहे तर आपण त्याच्यात सेल देऊ शकता, अबाधित नसेल तर त्यांच्या सुरक्षेसाठी कायदा आहे तर त्यांनी पालन केलं तर लोकांनी उलट स्वतःहून व्यवस्थित हेल्मेट वगैरे वापरली तर जे ॲक्सिडेंट नंतर जे होणारी आपला खर्च असतो किंवा जी धावपळ असते ती टाळता येईल. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरोधात उमेदवार उभे करणार माजी खासदार निलेश राणे यांचं प्रतिपादन. ई पीक पाहणीमध्ये रत्नागिरी जिल्हा कोकणात अव्वल क्रमांकावर, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची ग्वाही. आणि रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध निलेश राणे पॅनलमध्ये सामना रंगण्याची निर्माण झाली शक्यता. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.